तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर उद्या दिनांक 2 जून, तर जाणून घेऊया उद्याचा हवामानअंदाज। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्यापासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। तर उद्या आपल्याला मराठवाड्यामधील काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते। तर जाणून घेऊया काय सविस्तर हवामानअंदाज। तर त्याआधी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आता उद्या 2 जून, तर मान्सून जे आहे 10 जूनला जे आहे महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे। परंतु त्याआधी मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे। तर उद्या 2 जून, तर उद्या जे आपल्याला सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आपल्याला काही भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे, तर काही भागामध्ये हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते। तसेच उद्या सायंकाळच्या सुमारामध्ये म्हणजे 6:00-6:00 दरम्यान उद्या आपल्याला जे आहे छत्रपती संभाजीनगर, तसेच जालना, माजलगाव, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, लोणार, पुष्यप, उमरखेड, परळी, केज, लातूर, उदगीर, पेठ, बार्शी, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, तर या भागामध्ये जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता जे आपला उद्या सायंकाळच्या सुमारापासून ते रात्रीपर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकते। तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, कोकण भागामधील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये आपल्याला उद्या ज्याला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। परंतु सर्वात जास्त पावसाचा जोर जे आपल्याला मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये राहणार आहे। तर मराठवाड्यामधील बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, सोलापूर, तर या भागामध्ये आपल्याला उद्या ज्याला जे आहे सायंकाळच्या सुमारापासून ते रात्रीच्या दरम्यान जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता जे आपल्याला पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे असेच हवामानअंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।